कुठे आहे घर तुमचं? कळला? गावामध्ये का तुमच्या? हा, तुम्ही कोणतं कुठे? गाव? जुन्नरवरून आलोय आम्ही. काय कामाला? असंच आलोय फिरत फिरत कोपऱ्याला. कसं काय बघावा, हा, पाणी कुठून आणता? पाणी पाणीच नाही आता इथं. मग रस्त्याला तुम्हाला पाणी दाखेल, पाणी काय राहिला? हा, काय करता प्याच येरीवरून पाणी आणत्याचं का? अगदी कुठे वीर गावाच्या माग. बर, हा, किती वर्षापासून अशी परिस्थिती? मग 12 मासच आहे, 12 मासच आहे. काय गाखणार बाय, जुना बाय, 12 मासच पाऊस आमचा पाऊस. मग ह्या वयामध्ये तुम्ही जाता का पाणी आणायला? पोराला अकरा आणत्या असून आणत्या. अरे मग बाबा, चला इथं मोर, चला मी जायला सांगते तुम्हाला पाणी दाखिते. चला मला सांगा आजी. चला मग इथं मोर लोक आहे, चला इथं. हा, येतो येतो आपण जाऊ. आता तुम्ही गावात चाललेत ना? इथं मोर, चला लोक आहे, तिथं बसले. चला इथंच आहे बाबा. आता तुम्ही कुठं, कशा गावात कायला चालली होती? शेताक गेलच. हा हा, म्हणजे शेत पुढे घे तुमचं. इथं मोर आहे. बर बर. वय किती आहे आजी तुमचं माहिती का? सांगता येणार बाबा. आता त्या काय माहिती काय ते असे कुणी काय गेले का? म्हणजे मग घेते जवळ. बरं, आता असे कुणी काय गेले कायला घेऊ. बर, शेत कुठे, किती लांब आहे अजून? इथं मोर, इथं घर आहे आधी इथं. आता तुम्हाला परत चालत यायला लागेल गावात. मग सोडतो ले तुम्हाला परत. हा, सोडतो सोडतो. इथं पाऊस पाणी दाखिते तुम्हाला. जनावरांना पाणी नाही. आता जनावरांना पाणी नाही का? अजून तर 3 महिने जायचे. 3 महिने जायचे. आता गाडी कर बंद इथं. माणसाने मला धरून पोरानो दगडी गाडतील ती. खर वाटेल त्यांना, वाटेल गरज. या सावकाच उतरा. हा, घेतली घेतली. बर, चालतं एवढं खास काळ घातून आजी. फिट आहेत अजून तुम्ही? फिट आहेत नाही? तीन वेळा खातात का तुम्ही? काय काय नाही लागत. काय बाबा, नाव काय तुमचं? सकाराम कृष्णा मोठे. काय विशेष? काय विशेष असं आहे का, आता इलेक्शन चालू आहे लोकसभेच. आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्यामध्ये होतोय सामना. खासदार कोण आहे काय माहित नाही, पण खासदार कोण होईल कोण नाही अजून तर काही माहित नाही. आता हे गाव अमोल कोल्हेने दत्तक घेतलं होतं. पहिले घेतलं होतं ना? खरे का? मग आम्ही तेच गाव बघायला आलोय, काय गावामध्ये बदल झालाय का, कसं झालंय, झाला का विकास काही? काय आता आहे तो आहेच ना, चालूच नाही काम. बर, समाधानी आहे तुम्ही? माझं काय म्हणायचं, कोणला वाईट म्हणायचं? पाणी कुठून आणताय घर बांधायला? घरकुले ना हे पाणी आहे का याच्यात? हे टँकरचं पाणी आहे का? खाजगी का विकत? ते कस विकत घेताय पाणी? पाणी का पियाला पाणी नाही तर. किती रुपये घेतात हे पाण्यासाठी एवढ्या? मला सांगा ना मावशी. 1500. किती किती भरून जाणार 1500 रुपयात? 3000 लिटर 1500ला? बापरे, किती वेळा मग आणावं लागतो टँकर? काही सुविधा व्हायला पाहिजे होती बदल. कोणी निवडून आलं तर कोण काय करू शकत नाही. अपेक्षा भंग झाला काय तुमचा?
काय पाणी नदीला पाणी नाही पिलं काय असं धरण धरण तेवढ्या पुरती येतात ना बोलून जातात काहीच नाही फार वाईट ऐकले दिसत तुम्ही मावशी आता तर तिथं कुठं तरी चालू आहे पाण्याचं काय विहीर मिशन काहीतरी आहे ते जलजीवनच त्याच काम चालू आहे आता बघू आता पुढच्या वर्षी कुठं कुठं किती वेळ पाणी पुरते किती किती लोकांना पाणी पुरते दिवस गेलं बांबाल थांब 1500 रुपयाला तुम्ही 3000 लिटर पाणी घेता किती वेळ आणायला लागतं ही 4-5 वेळा झाले पाणी आणायला घर बांधायला बर मग आता तुमचा सिमेंटचा खर्च पाण्यातच चाललाय मग आता काय करणार त्याला पाणीच नाही तर काय करणार हे काय करतात खासदार आमदार आता त्यांचं त्यांना पटायला पाहिजे आम्ही काय सांगणार आहे त्यांना आपलं काम आहे फक्त मतदान करणे आणि घरी बसणे त्यांना निवडून देणे बा एक तर गाव दत्त घेतलेले कोल्हे साहेबांनी कोल्हे साहेबांनी गाव दत्त घेतलं पण अजून हेच नाही ना पाण्याचं साधनच झालं नाही अजून प्यायलाच पाणी नाही तर बाकीचं काय विचारच करायचं महिन्याभरात टँकर चालू करायला लागतील बहुतेक असं मला वाटतंय 15 दिवसात नाही तर प्यायलाच पाणी नाही आता नदी सगळी कोरडी आहे पाप इकडे खाली पाणी लागल खाली लागले का नाही अजून काय गेलोच नाही आम्ही तिकडे तुम्ही कोणावर समाधानी नाही आता कोणावर समाधान ठेवायचं निवडणूक आले हे लोक येतील ना आता तुमच्याकडे येऊच नका मतदानच नाही मरजा मतदानच करायचं मतदानच नाही करायचं मरजा काय मतदान करून फायदे आज किती नगर भागात केट्या हे ते झालंय तर तिकडच्या लोकांना सुख समाधानी मस्तपैकी शेताला पाणी प्यायला पाणी इकडं प्यायला पाणी नाही बर नगर म्हणजे त्या पलीकडच्या साईडला पाणी आहे सगळं हा सातेवाडी खेतेवाडी त्या सातेवाडी तिकडं मग इथं का नाही होऊ शकत मग इथं एवढं पाण्याचा स्रोत आहे साठवणीची जागा सुद्धा होऊ शकते बंधारा झाला तर सगळा प्रश्न सुटू शकतो बंधारा झाला तर प्रश्न सुटेल पण तो बंधारा व्हायला पाहिजे कोल्हे साहेबांनी कोल्हे साहेबांकडे गेले होते आमचे लोक काय झालं ते काय आम्हाला माहिती नाही बर ऑर्डर ओपन उभे ऑर्डर हवे होते पहिले ना खासदार होते एकदा काम कसं होत त्यांचं काम आता काय कुठलाही आमदार खासदार झाला ना तो तेवढ्या पुरताच असते नंतर एकदा निवडणुका संपल्या विषय कोल्हे तर चांगले आहेत म्हणतात ना कोल्हे चांगले आहेत पण मग त्यांनी थोडंफार सुधारणा करायला पाहिजे पाण्याचे कोण आपण हे करायला पाहिजे ना धरणाचा प्रस्ताव देऊन हे ते धरण बिरण मंजूर करायला पाहिजे पण तुम्ही आता काही समाधानी नाही दिसत कोणाविरोधच कोणावरच आता जर 1500 रुपयाला जर आणायला लागत असेल सगळं विकत आणले वाळू विटा पाणी सगळं विकत आहे घरकुला आले त्या पोरला म्हणजे आता ते बांधणं गरजेचं होतं फोन नंबर देतो त्या टँकरवाल्याचा करा त्याला फोन किती रुपये घेतले आता हे खाली प्यायच्या पाण्याला कुठं जायला लागते आता असेल कुठेतरी पाणी ना प्यायला पाणीच नाही आताच नाही साठवणीचं पाणी थोडं आणायचं डोक्यावर आणि पुढे एक महिन्यानी ठीक नाही तर मग जायचं नदीला कुठेतरी खड्डा काढायचा वाळूच्या ह्याच्यातून पाणी काढायचं आणि आणायचं डोक्यावर ते खाली एवढं खोल जायचं का आता खोल जायच लागते पिण्यासाठी पाण्याला कुठे जाणार जर टँकर जर नाही चालू झालं तर नदीतच जावं लागणार आहे आता निवडणूक आली येतील प्रचाराला तुम्हाला विचारतील ना मध्य म्हणून माझ्याकडे बघत का मत माग येणार ना काय नाही आम्ही खात बोलली मावशी आम्हाला चवडे घ्यायचं मग म्हणायचं याला मता द्या रे त्याला मता द्या रे कारभारी याचा बाण गेलाय हा याचा बाण गेलाय तूच बरा आहे झाला कोणा तरी मतदान करावंच लागेल ना कोणा तरी विश्वास ठेवावा लागेल त्यांनी प्रयत्न करून आम्हाला पाणी कुठे भेटलंय दत्तक घेऊन सगळं करून कुठं प्रयत्न करून पाणी भेटलंय का आम्हाला नाही भेटलं ठीक आहे